नमस्कार, मी सोनाली. आपण पाहतात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. राज ठाकरेंच्या फेरीवाला मुक्त इशाऱ्याने पालिका व पोलीस प्रशासनाची धडक कारवाई. फेरीवाल्याने वेढलेले दादर झाले फेरीवाला मुक्त दादर. कामगार नेते विठ्ठलराव गायकवाड यांच्या प्रयत्नाने रिलायन्स एनर्जी कर्मचाऱ्यांना मिळणार 52,000 पर्यंतचा बोनस. बीएमसी प्रमाणेच बेस कर्मचाऱ्यांनाही बोनस देण्याची गायकवाड यांची मागणी. नांदेड महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा. सभेत सेना काँग्रेसवर हल्लाबोल करत भाजपालाच निवडून देण्याचे मतदारांना आवाहन. मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा फटका बसतोय कंत्राटदारांना. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीकरिता ठेकेदारांचे आझाद मैदानात आमरण उपोषण. आणि गंगा चॅरिटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम. मुंबईतील रेड लाईट एरियामध्ये पुरवणार मोफत सॅनिटरी नॅपकिनची सुविधा. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये भाजपा प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये अल्पसंख्याक भाजप प्रदेश अध्यक्ष जमात सिद्दीकी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अपंग आघाडीच्या शहराध्यक्षपदी उमर अब्दुल्ला यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर शाहरुखबाई, अशफाक कुरेशी, फारुख शहा, आमिर शहा, कलाम शहा, वजीर शहा आणि साबिर खा यांचा देखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जमाल सिद्दीकी यांनी विविध विषयांवर भाष्य केले. तळागाळातील मुस्लिम समुदायाचा विकास होण्यासाठी सर्व मुस्लिम समुदायानं भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलंय. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दर्यापूर अंजनगाव सुर्जी विधानसभेचे आमदार रमेश बुंदिले, नगराध्यक्ष कमलाकांत तांडोळे, शहर अध्यक्ष मनोहर सुरकुटे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अमरावती अंजनगाव सुर्जीहून कॅमेरामॅन अब्दुल झाकीरसह जावेद शहा जनादेश वृत्तवाहिनीकरिता.